दक्षिण सोलापूरच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जोरदार रसी खेच सुरू आहे शिवसेनेने या ठिकाणी अमर पाटलांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करून खळबळ उडवून दिली त्यानंतर काँग्रेसने हायकमांड कडे धाव घेत दक्षिणची जागा ही नेहमी काँग्रेसची राहिली आहे ही जागा काँग्रेसने सोडू नये यासाठी आग्रह लावून धरला अखेरीस काँग्रेस हायकमांडने यात हस्तक्षेप करत ही जागा काँग्रेसने आपल्याकडे सोडवून घेतल्याचं जाहीर केलं आता या जागेवरून शिवसेना आणि काँग्रेस नेते समोरासमोर आले नेमकं काय घडलंय ते सविस्तर पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील शुक्रवारचा दिवस दक्षिणच्या जागेबाबत नाट्यमय ठरला अमर पाटील समर्थक उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ठरवत होते तेव्हा मातोश्रीवरून त्यांना थोडं थांबा असा निरोप आल्याची माहिती सूत्रांनी राजनीती चॅनलला दिली राजनीती चॅनलने याची खात्री करून घेण्यासाठी अमर पाटलांना अनेक वेळा फोन केला पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही सायंकाळ झाली तेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते माने समर्थक हे सुमित्रा बंगल्याजवळ जमले तेव्हा दिलीप मानेंनी आपण काहीही झालं तरी एकोणतीस तारखेला फॉर्म भरणार असं जाहीरपणे सांगितलं हजारोंची गर्दी पाहून शहराध्यक्ष चेतन नरोटे देखील मानेंच्या मेळाव्याला आले त्यांनी देखील ही जागा आम्हाला द्या नाहीतर आम्ही सांगली पॅटर्न राबवू असं जाहीरपणे सांगितलं मेळावा संपला चेतन नरोटे गेले दिलीप माने माध्यमांना मुलाखती देत होते तेव्हा धावत चेतन नरोटे आले त्यांनी मुलाखत थांबवायला लावली आणि प्रणिती शिंदेचा निरोप सर्वांसमोर सांगितला काँग्रेसनं ही जागा महाविकास आघाडीतून काँग्रेसकडे सोडवून घेतली आहे माने हेच दक्षिणमधून निवडणूक लढवतील असं शिंदे यांनी निरोप दिल्याचं नरोटे यांनी सांगितलं तेव्हा उपस्थित माने समर्थकांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली दुसरीकडे शिवसेनेसह अमर पाटलांचा गट आक्रमक झाला ही जागा आम्हाला सुटली आहे आम्ही ती जागा कोणाला देखील सोडणार नाही अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटांनी घेतली याशिवाय संजय राऊत यांनी अमर पाटलांना अर्ज भरण्यास सांगितलं असल्याची देखील माहिती मिळत आहे पाटलांनी उमेदवारी भरल्यास दक्षिण मध्ये तिरंगी लढत पाहायला मिळू शकते तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा